वहाळ ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत झालेल्या युती धर्माच्या समजुत्याला हरताळ फासत शेतकरी कामगार पक्षाने 2.5 वर्षांनंतरही सरपंच पद आपल्याकडे ठेवत गद्दारी केली आहे असा घणाघात उपसरपंच तथा भाजप गव्हाण जिल्हा परिषद विभागीय अध्यक्ष अमर म्हात्रे आणि भाजप काँग्रेसच्या ग्रामपंचायत सदस्यांनी केला आहे. गव्हाण आणि वहाळ ग्रामपंचायतीच्या सन 2018 मध्ये झालेल्या सार्वत्रिक निवडणुकीत भाजप शेकाप काँग्रेस यांच्या स्थानिक पातळीवर युती होऊन सरपंच पदाचा कार्यभार 2.5 वर्ष वाटून घेण्याचे ठरले होते. या बैठकीला भाजपकडून माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर, तालुका अध्यक्ष अरुणशेठ भगत, शेकापकडून राजेंद्र पाटील, काँग्रेसकडून महेंद्र घरत प्रामुख्याने उपस्थित होते. समजुत्यानुसार गव्हाण ग्रामपंचायतीमध्ये पहिली 2.5 वर्ष भाजपचा सरपंच होता, तर सध्या सरपंच पद शेकापकडे आहे. मात्र 2.5 वर्षांनंतरही वहाळ ग्रामपंचायतीमधील सरपंच पद सोडण्यास शेकाप तयार नाही. वहाळमध्ये शेकापच्या सरपंचांनी 15 जानेवारी 2019 रोजी कार्यभार हाती घेतला होता. त्याला येत्या जानेवारीमध्ये 3 वर्ष पूर्ण होतील. समजुत्यानुसार 2.5 वर्षांनंतर सरपंच पद भाजपला देणे अपेक्षित असताना शेकापने गुळाला मुंगळा चिटकल्याप्रमाणे सरपंच पद स्वतःकडेच ठेवले आहे अशी टीका उपसरपंच तथा भाजप गव्हाण जिल्हा परिषद उपाध्यक्ष अध्यक्ष अमर म्हात्रे, भाजप ग्रामपंचायत सदस्य मंजुळा सुरेश कोळी, गीता नंदकुमार ठाकूर, काँग्रेसच्या सदस्य योगिता अश्विन नाईक यांनी केली आहे. शेजारील गव्हाण आणि नाभे ग्रामपंचायतीमध्ये भाजपकडून युतीधर्म पाळला जात असताना वहाळमध्ये शेकापकडून का गद्दारी केली जाते, शेकाप येथे युतीधर्म का पाळत नाही असा सवालही त्यांनी केला आहे. वहाळमधील शेकापच्या एक कल्ली कारभाराची झळ नागरिकांनाही बसत आहे. जन्ममृत्यू व इतर दाखले तसेच सोयीसुविधांसाठी नागरिकांना ग्रामपंचायत कार्यालयात वारंवार हेरपाटे मारावे लागत आहेत, तरी देखील त्यांची कामे होत नसल्याने नाराजी व्यक्त होत आहे. याबाबत स्थानिक शेकाप नेते राजेंद्र पाटील यांनी निर्णय घेऊन युतीधर्म पाळावा आणि नागरिकांचीही रखडपट्टी टाळावी असे उपसरपंच अमर म्हात्रे आणि भाजप काँग्रेसच्या ग्रामपंचायत सदस्यांनी म्हटले आहे. नमस्कार, मी अमर म्हात्रे, उपसरपंच ग्रुप ग्रामपंचायत वहाल, तसेच रायगड जिल्हा गव्हाण विभागीय अध्यक्ष भाजपा. या आज जे आपण मुलाखत घेत आहोत याच्यामध्ये मी एवढंच सांगू इच्छितो की 2018 साली जे इलेक्शन झालं ग्रामपंचायत वहाल गव्हाण, त्यावेळेला इथे प्रामुख्याने शेकाप पक्ष आणि भाजपा हे दोनच पक्ष असे होते की ज्यांच्यामध्ये वादविवाद होऊ शकतात किंवा तुल्यबुल्य भांडणं किंवा मताधिक्याचा जो होता फरक त्याच्यावरून वादविवाद होऊ नये पुढे किंवा अजून काही अघटित होऊ नये यासाठी त्यावेळेला राजेंद्र पाटील व त्यांच्या कुटुंबातील काही सदस्य हे रामशेठ ठाकूर साहेबांना भेटले आणि ग्रामपंचायत वहालमध्ये युती करून आपण मग त्याच्यामध्ये भाजपा काँग्रेस व शेका पक्ष अशी युती करून समाजामध्ये आपण वादवाद पेटवण्याचं काम करू अशी ग्वाही राजेंद्र पाटलांनी त्यावेळी दिली आणि त्याच्यावर विश्वास ठेवून आमचे लोकनेते रायगडचे भाजप नेते रामशेठ ठाकूर साहेब यांनी मीटिंग अरेंजमेंट केली. त्या मीटिंगला स्वतः रामशेठ ठाकूर साहेब, महेंद्र घरसाहेब इटकचे अध्यक्ष, राजेंद्र पाटील, रविशेठ पाटील, अरुणशेठ भगत साहेब व आम्ही काही कार्यकर्ते पक्ष प्रत्येक पक्षाचे 1-2 कार्यकर्ते त्याच्यामध्ये मी स्वतः मीटिंगला त्या हजर होतो. त्यावेळेला मी आग्रही होतो की वहाळ ग्रामपंचायतमध्ये भाजपला जास्त सदस्य देत असतील तर आपण सरपंच पद त्यांना देऊ, नाहीतर सरपंच पद आपल्याला पाहिजे पहिला आणि सदस्य त्यांना जास्त द्या. कारण मला माहिती होतं की राजेंद्र पाटील शब्दाला मानणारा किंवा शब्द ठेवणारा माणूस नाही असा माझा ठाम विश्वास होता. पण त्यावेळी रामशेठ ठाकूर साहेबांनी सांगितलं की त्यांनी मला शब्द दिलाय आणि मला दिलेला शब्द जो पाडेल असं मला काही वाटत नाही, म्हणून ही युती तुम्ही मान्य करा. मग त्याप्रमाणे आम्ही त्यांना सरपंचपदही दिलं, ग्रामपंचायत सदस्यांची जास्त संख्याही त्यांना दिली. पण आता मला हा प्रश्न विचारायचा एवढंच विचारायचं आहे की गव्हाण ग्रामपंचायतमध्ये दिलेला शब्द शेका पक्ष असेल, भाजप असेल, काँग्रेस असेल हे पक्ष पाळतात, नावेमध्ये दिलेला शब्द तिथेही तिन्ही पक्ष पाळतात आणि आम्ही आमचं मोठापण रामशेठ ठाकूर साहेबांना दाखवला, कोणी देऊ किंवा नाही देऊ आपला टाईम संपला. 2.5 वर्षानंतर गव्हाणमध्ये जे आपल्या सरपंच होत्या त्यांना सांगितलं की राजीनामा द्या, त्यांनी ज्याप्रमाणे राजीनामा दिला
तिथलाही सरपंच बदलला, नागामध्ये जितेंद्र म्हात्रे शब्द पाळला, तिथं आपलं हरिश्चंद्र म्हात्रे सरपंच झाले. मग वाहालमध्ये कुठे काय गोडा अटकलाय की राजेंद्र पाटील आणि त्या सरपंचांना मोह सुटत नाही सरपंच पदाचा, हा एक मोठा प्रश्न पडलेला आहे. तरी या मुलाखती दरम्यान मी एवढंच सांगू इच्छितो की आजपर्यंत सगळं चांगलं चाललंय, त्याच्याप्रमाणे पुढेही चांगलं व्हावं म्हणून मान सन्मानाने प्रेमाने विश्वासाने तुम्ही राजीनामा द्या. तिथे जरी भाजपचा सरपंच बसला, उद्या काँग्रेसचा उपसरपंच बसला, तरी मला विश्वास आहे जे सरपंच आणि उपसरपंच बसतील ते सर्व लोकांना सर्व धर्म निरपेक्ष, सर्व समाज निरपेक्ष आणि सर्वांना घेऊन चालणारे बसतील असा मला विश्वास आहे. म्हणून यावेळी एवढं सांगू इच्छितो की जो शब्द तुम्ही रामजी ठाकूर साहेबांना दिला तो तुम्ही पूर्ण करावा, ही नम्र विनंती.